शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि वांग पिकामध्ये शेंडाळी या रोगानंतर अजून एक रोग जो आहे तो थंडी पडल्यानंतर, शेंडाळी जी आहे ती थंडी वाढल्यानंतर कमी होत असते, परंतु थंडी जास्त वाढल्यानंतर लाल कोळी या रोगाची जी जो प्रादुर्भाव आहे तो खूप जास्त प्रमाणात वांगे पिकामध्ये पडत असतो. तर त्यावरती कशा पद्धतीनं नियंत्रण आपल्याला करता येईल आणि उत्पादनाच्या दृष्टीने लाल कोळीमुळे, शेंडाळीमुळे तरी एका रात्रीत प्लॉट आपला बसू शकत नाही, परंतु लाल कोळी एवढा खतरनाक रोग या वांगे पिकामध्ये आहे की तो एका रात्रीमध्ये आपल्या प्लॉटचं पुरं निस्ता नाबूद प्लॉट करू शकतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. कारण की लाल कोळीची वाढ जी आहे ती वातावरण फ्लक्च्युएट, म्हणजे वातावरणामध्ये बदल, जर थंडी पडली त्यानंतर थोडंसं ढगाळ वातावरण झालं तर अशा वातावरणामध्ये त्याची संख्या खूप जास्त, म्हणजे दुप्पट तिप्पट पटीने वाढत असते. सारखं वातावरण जेव्हा राहील आणि वातावरणात आर्द्रता जेव्हा शिल्लक राहील तेव्हा त्याचं नियंत्रण आपल्याला चांगलं ठेवता येतं. त्याचबरोबर त्याचं नियंत्रण जे आहे ते आपण जमिनीत पुरेसा ओलावा ठेवून आणि जमीन थोडीशी थंड चांगल्या पद्धतीनं मोकळं पाणी देऊन किंवा इतर गोष्टी करून जर आपण नैसर्गिकरित्या जर आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवलं तर त्याचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवता येतं. त्याबरोबर केमिकल औषधांच्या स्प्रेनंतरही सुद्धा आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो, परंतु सर्वात प्रथम लाल कोळी आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, लाल कोळी आल्यानंतर अशा पद्धतीने पानं जी आहेत ते आपले पिवळे पडतात आणि पाठीमागच्या साईडनं लाल कोळी आपल्याला डोळ्यांत दिसत नाही, परंतु आपण भीमकास वगैरे जो असतो त्याने बघू शकतो किंवा मायक्रोस्कोपने बघू शकतो. आणि सोप्यात सोपी पद्धत जी म्हटलं तर आता सध्या दव पडलेलं आहे, तर अशा पद्धतीने पान घ्यायचं, त्या पानावरती अशी माती टाकायची, हे बघा माती टाकायची, आणि माती या पानाला अशी जर चिपकलेली दिसली तर हे लाल कोळी आहे. कारण याचं कोळीचं असं असतं की जसं की आपलं कातणीचं जाळं असतं, कातीन मकडी आपण ज्याला म्हणतो त्याचं जसं जाळं असतं, तसं लाल कोळी पानाच्या पाठीमागच्या साईडनं जाळं एकदम सूक्ष्म असतं, ते आपल्याला डोळ्यांत दिसत नाही, परंतु माती त्याच्यावरती थांबते. तुम्ही एकदम सशक्त पान घ्या, त्याच्यावर माती टाका वरचं शेंड्याचं, त्याच्यावर तुम्हाला माती पाठीमागं थांबलेली दिसणार नाही, परंतु जिथं लाल कोळी आहे तिथं थांबलेली दिसेल. तर मित्रांनो, थोडक्यात अशा पद्धतीनं आपण त्याची ओळख करू शकतो. त्याचबरोबर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे, त्यावर त्याचबरोबर आपण स्वस्तात जर करायचं म्हटलं तर थंड्या पाण्याचं जर स्प्रेसुद्धा आपण झाडं एकदम ओलं केलं, थंड पाणीने जर धुऊन काढलं तर त्यानेसुद्धा लाल कोळी बऱ्याच प्रमाणात, म्हणजे 90% त्याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळवता येऊ शकतं. त्याचबरोबर औषध म्हणाल तर फेंजाकिन, डुपॉन कंपनीचं जे आहे फेंजाकिन मॅजिस्टर नावाने मिळतं, तर त्याचा आपण फवारा घेऊ शकता 30 ml प्रति 20 लिटर पाण्याला, म्हणजे 1 लिटर पाण्याला 1.5 ml या प्रमाणात आपण ही फवारणी घेऊ शकता. फवारणी शक्यतोवर संध्याकाळच्या वेळेस घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पिवळा कोळी पण असतो, त्यासाठी डायकोफॉल आपण घेऊ शकता, 18.5 EC हे डायकोफॉल अशा पद्धतीनं आहे. त्याचबरोबर स्पायरोमॅसिपेन 22.9 EC याही औषधाचा आपण स्प्रे जर केला तर आपल्याला लाल कोळी नियंत्रणात येऊ शकतो. तर लाल कोळीवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून थंडी पडल्याबरोबर जर यापैकी कोणत्याही एका औषधाची जर फवारणी घेतली तर निश्चितच आपल्याला लाल कोळी येण्यापूर्वीच त्याचं आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून नियंत्रण जर केलं तर आपला प्लॉट जास्त काळ टिकेल आणि जास्त काळ टिकल्यानंतर लाल कोळी हा जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लाल कोळीचं नियंत्रण आणि त्याच्यावरती उपाययोजना याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतली. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं घंटीचं बटन पण दाबायचं आहे, जेणेकरून वांग्यासंबंधित, आलेपिकासंबंधित किंवा शेतीसंबंधित इतरही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. तर नोटिफिकेशन नक्की ऑन करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला आवडला जर असेल तर लाईक नक्की करायचं आहे, नसेल आवडला तर डिसलाईकही करू शकता. धन्यवाद.